नमस्कार, मी माझ्या चॅनल मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करते। कसे आहात? मजेत ना? आज आम्ही शेतात आलेलो आहे आणि रोपाला पाणीही भरायचं आहे आणि वावरही काकरायचं आहे। तर मी आज ट्रॅक्टर बी चालवणार आहे। असं होत नाही कधी की मी शेतात आले आणि ट्रॅक्टर चालवलं नाही। मी नेहमी हे आहे आमचं कांद्याचं रोप, बघू शकता हिरवगार आहे। थोड्या दिवसांनी हे आता लावण्यासाठी तयार होणार आहे। आणि हा आहे आमचा ऊस। हे बघा, थोडंच पाणी घेतलेलं आहे। आणि ही माझी स्कूटी आणि ते आलेत ट्रॅक्टरवरती। मी आज चालवणार आहे ट्रॅक्टर। असं होतच नाही कधी की राणा ट्रॅक्टर आला आणि मी चालवला नाही, असं कधीच होत नाही। कांद्याच्या रोपावर तिथं पाणी चाललेलं आहे, कांद्याच्या रोपाचं भरणंही उरकत आलेलं आहे। तेव्हा आता आम्ही ह्या ऊसावरती पाणी सोडणार आहे आणि ऊसावर पाणी तसं ॲटोमॅटिक पद्धतीने आपोआपच कसा ऊस भरतो हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हा आमचा ऊस आहे, पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेला। आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने आम्ही नळी हंतरून घेतलेली आहे आणि असे छोटे छोटे कॉक लावलेले आहेत। म्हणजे पूर्णपणे आम्ही ॲटोमॅटिक केलेलं आहे, म्हणजे सिस्टमॅटिक पण आहे आणि ॲटोमॅटिक पण आहे। असे कॉक बसवल्यामुळं ॲटोमॅटिक तर पाणी बसतेच पण सगळ्यांना सारखं पाणी बसते। अडीच इंचाचा हा पाईप आमच्याकडे असंच पडून होता, तेव्हा आम्ही अशा पद्धतीने जुगाड केला आहे। म्हणजे हातभऱ्यावर पाणीही धरायला नको आणि वेळही वाचतो, त्यावेळेस आपण दुसरी कामं करू शकतो। फक्त लक्ष द्यायचं की विहिरीतलं पाणी उपसले का नाही, एवढंच लक्ष द्यायचं। अशा पद्धतीने आम्ही जुगाड केलेला आहे आणि जो जुगाड करीत नाही तो शेतकरी कसला, यावरून कळेल की शेतकऱ्याचं डोकं एक इंजिनियरच्या डोक्यापेक्षाही सुपर फास्ट असतं। उगच नाही त्याला शेतकरी राजा म्हणत। आमचं हे पाणी देण्याचं जुगाड कसं वाटलं, आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, सबस्क्राईब सुद्धा करा, कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे निःशुल्क आहे। असं काहीतरी करून आम्ही सुद्धा लेटेस्ट शेतकरी व्हायला लागलेलो आहोत। अशा पद्धतीने बघा ऑटोमॅटिक सऱ्या दिसत आहेत।
सगळं वावर आता का करून झालं, जवळजवळ एक एकर वावर आहे। आणि माझा हा शेतीतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।